नमस्कार, मैं रणबीर राजपूत आप सबका एनजीपी लाइव न्यूज में स्वागत करता हूं। चलिए एक नजर डालते हैं आज की प्रमुख हेडलाइंस पर। स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपच्या माध्यमातून आम्ही नागपूर उद्योगभूषण पुरस्कार हा सोहळा पार पाडला आणि या उद्योगभूषण सोहळ्यामध्ये विविध उद्योजकांना पुरस्कारित सन्मानित सोहळा देऊन म्हणजे सन्मानित करून त्यांची एक वाव निर्माण केली आणि त्यांना एक पुढे भविष्यात एक चांगलं काम करण्यासाठी समाजासाठी काहीतरी करण्यासाठी त्यांना आम्ही संधी दिली आणि असेच पुरस्कार आम्ही घेत राहू आणि उद्योजकांना पुरस्कार देऊन सन्मानित करत राहू। सन्मानित सोहळ्यासाठी आपले जे गेस्ट होते ते होते गुलशन ग्रोवर आणि अभिजितजी वंजारी तसेच कृष्णा खोपडे सर। सो यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि आम्हाला असं सपोर्ट करत राहा जेणेकरून आम्ही उद्योजकांचे सन्मान करून त्यांना भविष्यासाठी चांगली एक वाटचाल देऊ शकतो। हा जो पुरस्कार आहे सो यासाठी आम्ही नॉमिनेशन्स प्रोसेस सुरू करत असतो आणि त्यांना इन्व्हाइट करतो जेणेकरून ते नॉमिनेशन्स फिलअप करतील। जे जे लोक आमच्याकडे नॉमिनेशन्स फिलअप करतात त्यांची एक बॅकग्राऊंड प्रोसेस चेक केल्या जाते, त्यांचा बिझनेस हा किती व्हॅलिड आहे, ते कोणत्या प्रकारची सर्व्हिस देत आहेत, ते लोकांना मार्केटमध्ये किंवा जे काही समाजासाठी काहीतरी सोल्युशन देण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्याच्यासाठी आणि त्याच्यावर एक वाव निर्माण होण्यासाठी त्यांच्या आम्ही त्यांच्यासाठी हा पुरस्कार हे केला। नाही, चांगली सुरुवात आहे नागपूर शहरामध्ये, इतक्या यंगस्टर्सनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या आयोजकांचं खासकर निलेशजी आणि कार्तिक लारूकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्रिवार अभिनंदन करतो की एक चांगली सुरुवात नागपूर शहरामध्ये झाली। ज्या पद्धतीनं नागपूर शहर मोठ्यानं त्या ठिकाणी झपाट्याने वाढत आहे परंतु एकीकडे सरकारी नोकऱ्या नाहीयेत आणि म्हणून युवकांना मोटिवेट करणं किंवा नागपूर शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे लोक उद्योग करतात व्यवसाय करतात त्या एंटरप्रेन्युअर्सला हे लोक मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि नागपूर उद्योगभूषण पुरस्कार या नावाने यांनी सुरुवात केली। मी यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही परंपरा आज पहिल्यांदा यांनी सुरुवात केली, ही परंपरा कायम ठेवावी आणि दरवर्षी या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकांना त्यांना आणखीन प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीच्या पुरस्काराने सन्मानित करावं ही मी अपेक्षा करतो। हॅलो एव्हरीवन, आय एम कृतिका वासाळे और मैं एक इंटीरियर डिझायनर हूँ और मुझे बेस्ट एंटरप्रेन्योर ऑफ द ईयर का अवार्ड मिला है। मुझे बहुत खुशी हो रही है ये अवार्ड मिलकर और ये प्लेटफॉर्म को भी मैं थैंक्स करना चाहूंगी फॉर अप्रिशिएशन। थैंक यू सो मच। मैं एक इंटीरियर डिजाइनर हूँ, मैं पूरा हमारा फर्नीचर मैन्युफैक्चरिंग यूनिट भी है, हम पूरा इंटीरियर ऑफिस इंटीरियर हॉस्पिटल इंटीरियर प्लस रेसिडेंस एंड कमर्शियल इंटीरियर करते हैं और इससे इस अवार्ड को मिलकर हमको बहुत खुशी हो रही है। थैंक यू सो मच। नमस्कार, माझं नाव अमोल हडके, मी स्विफ्ट अँड लिफ्टच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी नागपूरमध्ये येऊन महाराष्ट्र उद्योजक हे पुरस्काराचं आयोजन केलं। अमोल हडके हे नाव त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं आणि त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी माझी प्रोफाईल मागितली आणि माझ्या संपूर्ण प्रोफाईलचा आणि कंपनीचा अभ्यास करून मोस्ट इन्फ्लुएन्शियल लीडर ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांनी मला दिला। आय एम व्हेरी हॅपी अँड आय रिअली ॲप्रिसिएट द वे दे हॅव ऑर्गनाइज दिस पर्टिक्युलर इव्हेंट अँड आय एम व्हेरी मच थँकफुल टू देम ऑल द टीम स्विफ्ट अँड लिफ्ट अँड दिस प्रोग्राम। तो ये थी अब तक की खबरें। हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब और शेयर अवश्य करिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज।